सहायक कृषि अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई यांच्या विद्यमाने ही खरीप हंगाम पीक प्रक्रिया स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला असून या स्पर्धेसाठी काय करावं लागतं याची मी आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतोय. मी माझं नाव आहे मधुकर देवाप्पा पाटील, मुक्काम एडराव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझा फोन नंबर आहे 75-88-01-99-00. तर आता सध्या पावसाळी वातावरण चालू आहे, जून महिना चालू असून खरीप हंगाम सुरुवात झालेला आहे. तर काही दिवसातच आपण आता तूर पिकाची पेरणी करणार आहोत. तर या तूर पिकाची पेरणी करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची आणि बीज प्रक्रियेचे काय पाहिजे होतात त्या एक 5 मिनिटात मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. तर मी सध्या एक बायोला एनपीकेचं बायोला हे द्रवपदार्थ मी तुम्हाला त्या तुरीच्या प्रक्रिया करण्यासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी कसे वापरावे याचं थोडं मार्गदर्शन करणार आहे. तर एक किलो तुरी घेऊन त्यात 25 मिली हे बायोला घ्यायचं आणि त्याला आपण तुम्हाला दाखवूनच टाकतो मी कसं करायचं ते. आता हे पनीर तुरीसाठी 25 ml बायोला घेत आहे. 25 ml म्हणजे हे आता 10-10 ml एक बूच आहे. तर यात आता 10-10 ml आपण 2 बूच घेऊ. ही एक बूच 10 ml, एक बूच 10 ml आणि आता एक अर्ध बूच असं एक 25 ml आपण बायोला घेतलं. हे बायोला घेतल्यानंतर या तुरीसाठी ते पूर्ण सगळं आपण त्या तुरीला चोळायचं आहे. पूर्ण सगळं सर्व तुरी या बायोलामध्ये आपण मिक्स करायची आणि ती प्रक्रिया बीज प्रक्रिया होईल आणि संपूर्ण तुरी त्या बायोलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. ही 1 किलो तुरी संपूर्णपणे त्या 25 मिलीमध्ये आपण चोळून मिक्स केलेली आहे आणि मग अशा प्रकारे हे मिक्स केलेली तुरी चालू. हां, हे प्रक्रिया केलेली तुरीची बी आपण सावलीमध्ये वनपाटावर वाळवायचे. एक अर्धा तास सुकवल्यानंतर आपण पेरणीसाठी हे बी घेतलं तर चालतं. यानंतर या प्रक्रिया केलेलाचा फायदा काय, तर प्रक्रिया केलेले बी जर आपण वापरले की उत्पन्नामध्ये 25-30% उत्पादन आपल्याला नक्की वाढून मिळतं. आजपर्यंत माझा असा अनुभव आहे. आणि NPK या बायोलामध्ये NPK असल्यामुळं शेती जमिनीतलं नत्र स्फुरद एकत्रित होऊन पिकाला मिळतं, त्यामुळं खत बी कमी लागतं आणि उत्पन्नात वाढ होते. एवढ्या प्रकारे असं जर आपण जर प्रयोग केला तर नक्कीच तुमच्या पण उत्पन्नात वाढ होईल. धन्यवाद.